ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलासा दिलाय. फ्रॉड झाला तर 10 दिवसांमध्ये पैसे परत मिळणार आहेत. निश्चितच ही दिलासादायक बातमी आहे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या CMS पोर्टलवर या संदर्भातली तक्रार करता येणार आहे आणि वेळेत तक्रार निवारण न केल्यास बँकांना दंडही ठोठवण्यात येईल. सोमवारी रिझर्व्ह बँकेनं SBIला 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा हा दंड ठोठावलेला होता. तर RBIच्या CMS पोर्टलवर तक्रार करता येणार आहे. बँकिंग फ्रॉड झाला तर काय कराल हे पहा. ऑनलाईन फ्रॉड झाला तर 3 दिवसांच्या आत तुम्हाला तक्रार करायची आहे. बँकांना या तक्रारीची दखल ही घ्यावीच लागणार आहे. 10 दिवसांमध्ये ग्राहकांचे पैसे त्यामुळे परत मिळणार आहेत. तक्रारीची दखल न घेतल्यास बँकांना दंड होईल. राज्यात दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. रिकव्हरी रेट वाढतोय. दिवसभरामध्ये काल राज्यात 1638 नवीन रुग्णांचं निदान झालंय तर 49 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि राज्यातला मृत्यूदर हा सध्या 2.12% एवढा आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 26,805 इतकी आहे. लोकलच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये आता हळूहळू वाढ होताना दिसतीये. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत 22,25,611 मासिक रेल्वे पासची विक्री झाली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे एकूण 57 ते 59 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणालाही तिकीट दिलं जात नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व मुंबईकरांचा पहिला डोस देऊन पूर्ण होणार आहे तर 65% जणांचं लसीकरण हे पूर्ण होणार आहे आणि दिवसाला 80,000 ते 1,00,000 डोस देण्यात येतील. 2 ते 18 वर्षांपर्यंत मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेली ट्रायल यशस्वी ठरली आहे आणि लवकरच लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका त्या शिल्लक लाभार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात लसीकरण वाढावं यासाठी देवणी तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीनं नामी शक्कल लढवली आहे. लसीकरण झालं नाही तर गावातल्या त्या लोकांना रेशन दुकानातून धान्य मिळणार नाहीये असा अनोखा ठराव चवन हिप्परगा गावानं घेतलेला आहे आणि जवळपास 2,500 लोकवस्तीच्या गावात आतापर्यंत 60% ग्रामस्थांनी लस घेतली आहे. भारत लवकरच 100 कोटी लसीकरणाचा आकडा पार करून इतिहास रचणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणालेत. यासाठी देशामध्ये युद्धपातळीवर लसीकरण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि परवानगी मिळताच लहान मुलांचं सुद्धा लसीकरण केलं जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे